पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. 17 तारखेला पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याची शक्यता आहे. मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. नवी मुंबई मेट्रोचा 11 किलोमीटरचा मार्ग पूर्ण झालेला आहे. मागील अनेक दिवसांपासून मेट्रोचा शुभारंभ प्रतीक्षित असून पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल असं सांगितलं जात आहे. तसेच राज्य सरकारच्या नारी शक्ती सन्मान योजनेच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली. राहुल खरतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा एकदा 17 तारखेला मुंबईचा दौरा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या दौऱ्याबाबत सविस्तर काय माहिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांचा महाराष्ट्रातील वाढत्या दौऱ्याचा नेमका अर्थ काय? फडणवीस आणि आता पवार सरकार सोबत आल्यानंतर राज्यात स्वतः केंद्रीय मंत्री अमित शहा असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांचे राज्यातील दौरे नक्कीच वाढले आहेत. एकंदरीत बघितलं तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रासाठी एक मोठं राज्य हे केंद्राला आपल्याकडे हवं आहे आणि खास करून मिशन 45चा जो मुद्दा आहे तो वारंवार सगळ्या दृष्टीनं सगळ्या ताकदीनं इथं राबवला जातो आहे आणि या टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक विकास कामं मग ते मेट्रोचे प्रकल्प असतील, सागरी सेतू किंवा सागरी मार्गाचा एकंदरीत प्रकल्प असतील, वरळी नावाशेवाचा हा प्रकल्प असेल, हे अगदी डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता जी आहे ते दररोज पाहायला मिळते. आणि अगदी लोकसभा निवडणुकींच्या आधी मुंबईतील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे पूर्णपणे मार्गी लागलेले असतील. मात्र तत्पूर्वी मुंबईतील मेट्रोचा प्रकल्प जो आहे त्याचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुतीचं हे सरकार करते. दुसऱ्या बाजूला राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या योजना या देखील त्यांच्याच हस्ते विकास मुद्दे असतील आणि महत्त्वाचे उद्घाटन सोहळे असतील. हे देखील पंतप्रधानांच्या हस्ते कसे पार पडतील यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबईत सर्वाधिक आल्हाददायक किंवा एक दिलासादायक गोष्ट जी असते ते मुंबईच्या ट्रॅफिकमधून जर मुंबईकरांना मोकळं केलं आणि ज्यासाठी हे सरकार काम करतं त्याला मुंबईकर नेहमीच जास्तीचे मार्क देत असतो, म्हणजेच जास्तीचं मतदान आणि मतात मोठा वाटा देत असतो. आणि त्यामुळं मेट्रोचा प्रकल्प जर संपूर्णपणे महायुतीनं मार्गी लावला आणि लवकरात लवकर हे प्रकल्प मार्गी लागले तर नक्कीच मुंबईमध्ये आणि महानगरपालिका लोकसभा आणि याचबरोबर येत्या विधानसभामध्ये ज्या संपूर्ण राज्यात मुंबईचा एक मोठा दावा आहे त्या ठिकाणी मात्र महायुतीला एक भरभरून यश येईल आणि त्याचा प्रत्येक टप्पा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कसा करण्यात येईल यासाठी महायुतीचं सरकार काम करताना दिसतंय. नक्कीच राहुल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.